महाशिवरात्री निमित्त येवल्यात विविध ठिकाणी महाआरती व महाप्रसादाचं वाटप. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक सण उत्सवांना शासनाचे निर्बंध होते, परंतु यंदाच्या वर्षी शासनानं निर्बंध शिथिल केल्यामुळे महाशिवरात्रीला येवल्यामध्ये उत्साह दिसून आलाय. अनेक ठिकाणी महाशिवरात्री निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला. विविध ठिकाणी खिचडी फराळाचं वाटप करून खजूर ऊसाचा रस त्याचप्रमाणे द्राक्ष असे पदार्थ देऊन हे भक्तांना प्रसाद रूपानं देण्यात आले. जुनी नगरपालिका रोड येथील देवस्थळ ऋग्वेदी आपस्तंभ संस्थेचे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणीच भक्तांची गर्दी दिसून आली आहे. त्याचप्रमाणे मोठा महादेव मंदिर या ठिकाणी हजारो लोकांनी भगवान महादेवाचं दर्शन घेऊन कोरोना पूर्णपणे जाण्यासाठी प्रार्थना केली. त्याचप्रमाणे जुन्या कोर्टासमोर दक्षिणमुखी मारुती मंदिर येथे शिवभक्तांना अमरनाथ बाबांचं प्रतिकात्मक दर्शन देण्यात आलं व महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. अमरनाथ सेवा दल समितीच्या वतीनं ज्ञानेश्वर हिरे हे 19 वर्षापासून महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांना बर्फाणी बाबा यांचं दर्शन प्रतिकात्मक स्वरूपात देण्यात येते. या ज्येष्ठ नेते माणिकरावजी शिंदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्याचप्रमाणे न्यू तुफान उत्कर्ष फ्रेंड सर्कल नगरपालिका रोड येथे शिवभक्तांसाठी खिचडीच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. शिवभक्त येवलेकरांनी व मोठ्या जल्लोष व उत्साहात यंदाची शिवरात्री साजरी केली आहे. याप्रसंगी निखिल मुथा, सर्वेश मुंदडा, अजय मुथा, जयेश व्यवहारे, सोनू देवाडे, राहुल टाक, पप्पू भुसे, रंगनाथ रासकर, राजू गांगुर्डे, राजू म्हस्के आदी शिवभक्तांनी सहभाग घेतला. स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख, येवला. यात्रा मी 2000 पासून चालू केलेली आहे. मी अमरनाथची यात्रा 19 वेळेस केलेली आहे, पण ह्या लॉकडाऊनमुळे 2 वर्ष माझी यात्रा झाली नाही. तर योगायोगाने सरकारने याला परत मुभा दिली म्हणून मी यावर्षी पुन्हा ही शिवलिंग तयार केली. मी दरवर्षी इथं शिवलिंग करतो आणि दरवर्षी खजूर किंवा ऊसाचा रस प्लस नाही तर मग कधी खिचडी, तर मी ह्यावर्षी खिचडी न करता ऊसाचा रस आणि खजूरची वाटप केलेली आहे. आणि दरवर्षी माझ्याकडे हजारो लोक इथं दर्शनाला येतात आणि मला ही ती आवड आहे अमरनाथ बाबाची ती विचारच्या बाहेर. मी ह्या आवडीमुळे आणि माझ्या आवडीमुळे अनेक लोक यात सहभागी झालेले आहेत. मला त्याचा खूप आनंद वाटतो. ओम नमः शिवाय. सालाबाग प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त या वर्षी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दक्षिणमुखी हनुमान मंदिरातर्फे प्रमाणे याही वर्षी सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे. ओम नमः शिवाय.